पुढची एक ब्रेकिंग न्यूज आता आपण बघणार आहोत. भाजपचे बीड शहराध्यक्ष भगीरथ बियाणी यांनी राहत्या घरी स्वतःवर गोळी झाडत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. आत्महत्येचं कारण अस्पष्ट आहे. घटनास्थळी पोलीस कर्मचारी आणि पोलीस अधीक्षक सुद्धा दाखल झालेले आहेत. भाजपच्या खासदार प्रीतम मुंडे या देखील रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती मिळते. आताची ब्रेकिंग न्यूज आपण पाहतो आहोत. भाजपचे बीड शहराध्यक्ष भगीरथ बियाणी यांनी राहत्या घरात स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. आत्महत्येमागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. सुरेश जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. सुरेश, धक्कादायक ही बातमी म्हणावी लागेल, काय यामागची माहिती? अजिंक्य बीड शहराच्या भाजपच्या शहर अध्यक्ष जे भगीरथ बियाणी आहेत, त्यांनी रात्री 11 वाजेपर्यंत त्यांच्या नातेवाईकासोबत गप्पा मारत होते असं नातेवाईकांचं म्हणणं आहे. मात्र पहाटेच्या सुमारास त्यांनी स्वतःवरती गोळी झाडून आत्महत्या केली आणि रूम बंद असल्या कारणाने ते कोणाला लक्षात आलं नाही. 11:30 वाजता ही ज्यावेळेस गोष्ट लक्षात आली त्यावेळेस त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेलं आहे आणि त्या ठिकाणी भाजपच्या खासदार प्रीतम मुंडे त्याचबरोबर पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर हे देखील आता हॉस्पिटलमध्ये आलेले आहेत. मात्र नेमकं या आत्महत्येपाठीमागचं कारण काय आहे हे अद्याप समोर आलेलं नाही. मात्र एका सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारा त्याचबरोबर भाजपचा शहर अध्यक्ष म्हणून भगीरथ बियाणी यांनी केलेलं काम खूप मोठं आहे, त्यामुळे आता रुग्णालयाच्या समोर देखील मोठ्या संख्येने त्यांचे जे समर्थक आहेत त्यांनी देखील गर्दी केलेली आहे. मात्र या आत्महत्येच्या घटनेमुळे आता हळहळ व्यक्त केली जाते आणि बीड शहरच नव्हे तर जिल्हाभरामधून आता यामध्ये दुःख व्यक्त केले जाते. सुरेश धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत सध्या बोलत आहेत, आपण थेट जाऊया तिकडे. आणि मशाल म्हटले तर इथं बघा, धगधगती मशाल पेटते. ही विचारांची मशाल आहे, ती आत हृदयात सतत तेवत असते. 365 दिवस 24 तास ही धगधगते आणि काय योगायोग असेल कल्पना नाही, पण पुन्हा मशाल मिळाली आणि आज खरं तर ती आवश्यक आहे. धगधगता अग्नी चहूकड आणि मार्ग निखाऱ्याचा, जमला नाही कोणाला तर दोष नको त्याचा, हिशेब नाही ठेवत आम्ही अशा भेकडांचा, वाघ एकला राजा बाकी खेळ माकडांचा. त्यामुळे हा वाघ एकला राजा इथं आहे त्याचे आम्ही आशीर्वाद घेतो आहे आणि मला आनंद आहे की जे काय घडतंय ते सगळंच बेकायदेशीर आहेच, पण ज्या पद्धतीनं आमच्या निशाण्या ताबडतोब दाखवल्या गेले आणि चोर बाजारात बसलीच माणसं आहेत, म्हणजे आमचे बाळासाहेबांची छबी चोरा, आमचा पक्ष चोरा, आमचं पक्ष चिन्ह चोरा, आता नवीन दिलेली चिन्ह चोरा, ते जे काय चोर बाजार आणि त्यांचे चाणक्य जे बसले अलीबाबा, ते 40 चोर आणि अलीबाबांचं हे सगळं जे चालू आहे ते अत्यंत निष्ठ, म्हणजे काय सांगू, मला खरंच वाईट वाटतं की खेळखंडोबाय, लोकशाहीचा खेळखंडोबाय. निदान आत्ता तरी अंतर्मुख व्हा आणि आपण कशावर घाव घातला एवढं तरी लक्षात घ्या. तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवून काय केलं, शिवसेना नावालाच पहिल्यांदा गोठवलं गेलं. पुन्हा तिथंही आमचं भाग्य असं की आदरणीय उद्धवजी साहेब ठाकरेंनी नावं दिली शिवसेना बाळासाहेब ठाकरे, दुसरं नाव दिलं बाळासाहेब प्रबोधनकर ठाकरे, तिसरं नाव दिलं उद्धव बाळासाहेब ठाकरे. यामध्ये एक वैशिष्ट्य आपण पाहाल तर सगळीकडे तिन्ही ठिकाणी ठाकरे नाव आहे आणि आम्हाला ठाकरे आहेत बरं का. आमचं कोणाची बाळासाहेबांची म्हटलं तर कळत नाही ना कोणाची आहे ती, तर ती आता कळेल. आज सामनामध्ये आलेलं आहे, त्यांनी भारतीय जनता पक्षाने डाव साधला, RSSच्या देवसरसाचं नाव दिलं. आता कोणी म्हणेल, कोण म्हणेल विखेंचं दिलं, कोण म्हणेल देसाईंचं मिळेल, कोणाची म्हणेल, ती जी काही सगळं चालू आहे ते पाहिल्यानंतर इतकं खाणिरडं आणि नीच प्रवृत्तीचं राजकारण या महाराष्ट्रानं कधी पाहिलं नाही. शत्रू समोर उभा राहावा, छातीवर वार करावे, छातीवर घ्यावेत किंवा द्यावेत, पाठीत वार करणाऱ्यांची अवलाद जी तिथं निर्माण होते ती दुर्दैवानं छत्रपतींचा इतिहास पाहिला किंवा छत्रपती संभाजीराजेंचा इतिहास पाहिला, शिवाजीराजेंचा, तर आपल्याला दुर्दैवानं अस्तरीतल्याच निकाऱ्यांनी छळलं आणि म्हणून महाराजांनासुद्धा अधिक लढाया या स्वकीयांशी कराव्या लागल्या. आजही आम्हाला स्वकीयांशी पहिलं लढावं लागतं आणि लढायांची मजा बघणारे मात्र मस्त वातावरण जागेत राहून लढाया पाहत आहे. ठीक आहे, त्याही याच्या परिस्थितीत आत्ता अंधेरीची पोटनिवडणूक आहे, मशाल मिळाली काय, म्हणजे विलक्षण, म्हणजे इतकं आनंददायी प्रतिक्रिया उभ्या महाराष्ट्रातून लोक आम्हाला पोचणार, कधी पोचून गेली ती हृदयात पोचली लोकांच्या. त्याचं कारण मुळात असं आहे, आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद असताना जे काम केलंय त्या कामामुळे लोकांचे प्राण त्यांनी वाचवल्याची जाण जनतेला आहे, प्राण त्यांनी वाचवल्याची जाण जनतेला आहे यांना नाही.
आणि त्यामुळे ते नकळतपणे केव्हा महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख झाले हे लोकांना कळत नाही. आज ते कुटुंब प्रमुख आहेत, ते हृदय सिंहासनावर आरूढ आहेत. त्यामुळे आता ती मशाल कशी थाटकन पेटली आणि पोचली हे आपण स्वतः सगळ्यांनी माध्यमातून पाहिलेलं. ते 84-85 निवडणुकीतला आहे ते, की जेव्हा तेव्हा तुमचं माहेर ती भाषणाची कॅसेट आहे. मार्तंड राक्षे आमचे उभे होते आंबेगावला आणि मग ती सभा जी दाखवली ती मंचरची सभा आहे. त्या मंचरच्या सभेमध्ये ते बोलले होते, कमळाबाई समोरनं शरद पवारांना डोळा मारते असं तेव्हा कमळाबाई हा उल्लेख आहे त्यांचा. तो ते तुम्ही पहा, व्हिडिओ क्लिप जमली तर तुम्हाला मिळाल तर पहा, नाही तर मी देतो. त्यामध्ये साहेबांनी तेव्हा असं म्हटलं होतं की आम्ही सोबत असलो तर बरोबर आणि जर नसेल तर, म्हणून ते खाली दाखवली त्यांनी दोन्ही व्यंगचित्र ती तेव्हा काढलेले 85 ते व्यंगचित्र दाखवा. आणि कमळाबाईंना आज जे काय वाटतं की आम्ही फरफटत जावं तर तेव्हा सुद्धा बाळासाहेबांनी कानफटवली होती ती कळेल त्या. इलेक्शन कमिशनच्या निकालाला तुम्ही दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिलं? हो, दिलेलंच आहे. कारण मूळ असं आहे, धनुष्यबाण तुम्ही निशाणी कशी काय गोठवता कोणीतरी म्हणतं म्हणून. म्हणून बरं झालं तुमचा प्रश्न आला. आमचा मूळ प्रश्न असा आहे की आम्ही माननीय सर्वोच्च न्यायालयात कशासाठी गेलो होतो, तर जे काही पक्षांतर बंदी कायद्यातील तरतुदी परिशिष्ट 10 आहेत त्यानुसार या सगळ्या आमदारांना तुमची त्यांची अपात्र करावं. माननीय सरन्यायाधीश रामण्णा साहेबांनी तेव्हा इलेक्शन कमिशनला थांबवलं होतं, तुमची प्रक्रिया करा पण निर्णय नाही जाहीर करायचा. बेंच आलं आणि बेंचने चळ साहेब तुमची प्रक्रिया सुरू करा. मूळ प्रश्न असा आहे की हे जर उद्या अपात्र झाले तर ह्याच्या प्रक्रियेला काय राहिलं असतं? म्हणून पात्र अपात्रतेबद्दल पहिलं ठरवा. आणि त्याच्यातलं सगळ्यात मोठी गोष्ट अशी की पक्षाचा आदेश पाळला नाही एवढ्या पुरतं ते मर्यादित नाही, त्याच्यात तुमचं वर्तनसुद्धा महत्त्वाचं आहे. कंडक्ट ऑफ दी मेंबर असं शब्द आहे. आणि म्हणून शरद यादवांनी फक्त ते लालू प्रसादांच्या व्यासपीठावर गेले म्हणून नितीश कुमारांनी राज्यसभेचे चेअरमन उपराष्ट्रपती तत्कालीन माननीय व्यंकय्या नायडू यांना पत्र दिलं आणि शरद यादवांची सदस्यत्व रद्द करा म्हणून सांगितलं आणि ते रद्द केलं गेलं. मग यांचं तर कोड ऑफ कंडक्ट असा विचार केला किंवा कंडक्ट ऑफ द मेंबर्स, त्या सदस्याची वागणूक आमदाराची खासदाराची वागणूक, ती वागणूक त्यांनी स्वतःच विधानसभेत सांगितली ना काय करू होतं ते. म्हणजे 1.5 वर्ष पक्षाच्या विरोधात कारवाया करणाऱ्या माणसांना पक्षांतर बंदी कायदा लागू होतो की नाही, आणि मग 2/3 असेल तर त्याला त्या गटाला मान्यता नाही आहे, त्यांना कुठेतरी मर्ज व्हावं लागेल असं जे